लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेषतः कल्याण आणि ठाण्याच्या जागेवरती भाजपची नजर आहे. मात्र कल्याण डोंबिवलीचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंसाठी जागा सोडण्यास भाजपनं तयारी दर्शवली आहे. मात्र त्या मोबदल्यात भाजपला ठाण्याची जागा हवी असल्याचं कळत आहे. ओया त्यावरचा हा रिपोर्ट. कल्याण लोकसभेमध्ये सुद्धा एनडीएचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच जिंकून येतील यात काही शंका नाही. भाजपकडनं एक बाब स्पष्ट झाली आहे की लोकसभेच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघातनं श्रीकांत शिंदे उभे राहतील. मात्र असं असलं तरी भाजपला ठाण्याची जागा हवी असल्याचं कळतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याणचे खासदार आहेत. त्यांना कल्याणची जागा देण्यास भाजपची तयारी आहे. मात्र ठाणे लोकसभेची जागा भाजपला पाहिजे. आमच्यासमोर आता फक्त एकच लक्ष आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवणं आणि 400 जास्त एनडीएचे खासदार जिंकून आणणं. त्यामुळे मला खात्री आहे की कल्याण लोकसभेमध्ये सुद्धा एनडीएचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच जिंकून येतील यात काही शंका नाही. आम्ही इतक्या वर्षाच्या युतीमध्ये होतो ना, त्यावेळेस आम्हाला रोजचा अनुभव यांचा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा नेहमी यायचा. किती म्हणजे हेरक व्हायचं, एका जागेसाठी दिवस जायचा. तर आता हे तर ते होणारच ना, हे तिकडे होणारच. ठाणे त्यांना पाहिजे असेल, डोंबिवली कल्याण पाहिजे असेल, म्हणजे त्या ठिकाणी आता इथून त्यांना पाहिलं. जर या तुम्हाला उभं राहायचं असेल तर कमळावर उभं राहा. ही लास्ट त्यांची ती सूचना मी ऐकली कोणाकडनं तरी की कमळावर उभं राहा, आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला निवडून आणू. भाजपचा विशेषतः रवींद्र चव्हाणांचा आधी कल्याणच्या जागेवरही दावा होता. मात्र त्या मोबदल्यात ठाण्याची जागा घेण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. विशेष म्हणजे ठाण्याचे स्टँडिंग खासदार राजन विचारे ठाकरे गटातच आहेत, त्यामुळे तशी ठाण्याची जागा शिंदे गटाकडे नाहीच. तर कल्याणची जागा असो की ठाण्याची, आमच्यात कोणताही वाद नाही असं शिंदेंचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले. जागेच्या संदर्भात पक्षश्रेष्ठी आहेत आणि भाजप आणि सेनेची युती अत्यंत मजबूत आहे, आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही. स्थानिक पातळीवर जर वाद असतील तर त्या त्या पक्षाचे नेते तो वाद मिटवण्यासाठी सक्षम आहेत. आणि त्याच्यामुळे खालच्या पातळीवर सेना आणि बीजेपी आणि सेना दोन्ही पक्षांनी एकत्र काम करावं असे स्पष्ट आदेश हे वरिष्ठांचे आहेत आणि त्या आदेशांचं पालन आम्ही दोन्ही पक्ष करू याची मी आपल्याला खात्री देतो. इकडे रोहित पवारांनी कल्याणच्या जागेवरनं भाजपनं सर्वे केल्याचा दावा केलाय. सध्या कल्याणचेच भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाणांच्याच नावानं सर्वेक्षण केलं असून भाजपा आपलं वर्चस्व सोडणार नाही, त्यामुळे शिंदे गटासोबतच अजित पवार गटालाही कमळावरच लढावं लागेल असं रोहित पवार म्हणाले. सर्वे हे भाजपचे जे मंत्री आहेत चव्हाण साहेब त्यांचं नाव घेऊन खासदारकीचा सर्वे हा भाजपकडनं केला जातोय. मध्ये जो वाद झाला श्रीकांत शिंदेंचा आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा तोही आपण सर्वांनी बघितला. भाजप कोणालाच कळलं नाही असं मला वाटतं. भाजप स्वतःचं वर्चस्व कुठेही सोडणार नाही. लोकसभा झाल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या लोकांना असं वाटतं की जे काही चिन्ह त्यांना मिळालेलं आहे, काही लोकांना धनुष्यमान मिळालं आहे, काही लोकांना असं आज स्वप्नामध्ये वाटतं की घड्याळ मिळेल, अशा लोकांना सुद्धा कदाचित भाजपच्या चिन्हावरच लढावं लागेल. रोहित पवार साहेबाबद्दल आज मी काही बोलणं योग्य नाही आहे. सध्या पहिल्या टर्ममध्ये महाराष्ट्राच्या विधानमंडळात आले आहे, आम्हाला 4 टर्म झाल्या आहेत. आता ते पक्षाचे प्रवक्ते आपल्या, मला वाटतं त्यांना दिवसाने स्वप्न दिसतात, ते काही स्वप्न बघू नये. शेवटी मी सांगितलं की आता श्रीकांत शिंदे अत्यंत प्रभावी खासदार आहेत, 51% वर मत घेऊन निवडून येतील, त्यामुळे काही प्रश्नच येत नाही कुणाचा. रोहित पवारांनी रवींद्र चव्हाणांचा उल्लेख करतानाच श्रीकांत शिंदेंसोबतच्या वादावर बोट ठेवले. काही दिवसांआधीच स्वतः श्रीकांत शिंदेंनीच आपण खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. मला तर कुठला स्वार्थ नाही, मला जर उद्या सांगितलं कल्याण लोकसभेचा राजीनामा द्या तर उद्या राजीनामा द्यायला तयार आणि पूर्णपणे पक्षाचं काम आणि युतीचं काम करायला मी तयार आहे. जर उद्या मला पक्ष नेतृत्वाने सांगितलं किंवा तुम्ही सांगा की तुम्हाला कोणतरी चांगला उमेदवार त्या ठिकाणी मिळतोय कल्याण लोकसभेसाठी, त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही जसं काम कराल तसं मीही काम करेल. पण आता हा वाद शांत झालाय. भाजपनं लोकसभेसाठी मिशन 45 घोषणा केली आहे. काही दिवसांआधीच अमित शहा मुंबईत आले होते, त्यावेळीही शिंदे फडणवीसांसोबत अमित शहांनी लोकसभेच्या जागांचा आढावा घेतल्याची माहिती आहे. मुंबई पुणे जळगाव आणि धुळ्यातील उमेदवारीवरूनही चर्चा झाल्याचं कळत आहे. आता राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाही मुंबईत आले, त्यामुळे नड्डांसोबतही खलबत झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।